दीपाली तू बाहेर ये बरं, चल लवकर शाह श्री सरस्वती कन्या विद्यालय जानेफर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा ही कन्या शाळा असून या ठिकाणी शासनाने जे 15 ते 18 वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी जी लसीकरणाची मोहीम राबविलेली आहे तर ती आमची शाखा श्री सरस्वती विद्यालय याच ठिकाणी राबवण्यात आली आहे. त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी लसीकरणाचा लाभ घेतलेला आहे आणि त्या लसीकरणामध्ये कोणत्याच विद्यार्थ्याला कोणत्याच प्रकारची हानी झालेली नाही किंवा त्रास झालेला नाही आणि सर्व जी मोहीम आहे ती शांततेने पार पडत आहे. आज शासनाच्या निर्देशानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र जानेफळ यांनी आमच्या श्री सरस्वती विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 15 ते 18 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी वॅक्सिनेशनचा कॅम्प आयोजित केला होता. आतापर्यंत जवळजवळ 300 वर विद्यार्थ्यांनी या वॅक्सिनेशनचा लाभ घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारचा कोणत्याही विद्यार्थ्याला काही फारसा गंभीर अशा प्रकार त्रास नाही आहे. जानेफळचे डॉक्टर साहेब आणि त्यांचे सर्व स्टाफ यांनी या ठिकाणी जो कॅम्प आयोजित केला त्याबद्दल श्री सरस्वती विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो. मी रत्नाकर गवारे, मुख्याध्यापक श्री शिवाजी हायस्कूल जानेफळ. राज्य शासनाने जे लसीकरणाची सुरुवात केली 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर लसीकरणाला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आमच्या शाळेमध्ये ग्रामीण भागातील आमची शाळा असल्यामुळे या ग्रामीण भागातील शाळेचा विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स हा चांगला आहे आणि योग्य रीतीने हे लसीकरण या ठिकाणी होत आहे. यापूर्वी शहरी भागामध्ये हे लसीकरण झालेले आहे आणि जी मुलं आहेत त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी जाणवत नाही. आमच्या निगराणीखाली जानेफळ ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधिकारी या ठिकाणी लसीकरण करत आहे आणि लसीकरण चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुरू आहे. इथला विद्यार्थी वर्ग 10 चा माझ्या मित्राने आणि मी लस घेतली. शाळेमध्ये लस आली होती कायच नाही. आमच्या शाळेमध्ये लसीकरण झालं. मी आणि माझ्या मैत्रिणीने लस घेतली. त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही. डॉक्टर स्वप्नील चव्हाण, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जानेफळ येथे कार्यरत असून शासन स्तरावरून दिलेल्या आदेशानुसार वयोगट 15 ते 18 लसीकरण आजपासून जानेफळ येथे सुरू करण्यात आलेले आहे. आज आपण प्रथम दिवशी पहिल्या दिवशी जानेफळ येथील सरस्वती विद्यालय आणि शिवाजी हायस्कूल व शेंदला येथे लसीकरण ठेवलेले आहे. तरी आज सकाळपासून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. सकाळपासून आपलं लसीकरण सुरू असून मुलांनी उत्साहीपणाने लस घेतली आणि आतापर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारची रिॲक्शन आली नाही व मुलांमध्येही एक आनंदाचे वातावरण आहे. ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता लस घेण्यात मुलं स्वतः उत्साही आहेत हे पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले. सर, एकंदरीत लसीकरणाचा टप्पा आहे, आणखी हो आता हा लसीकरणाचा टप्पा वयोगटानुसार चालूच राहणार. अगोदर 18 वर्षावरील घेतले, आता 15 ते 18 हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर अजून 12 ते 15 असा टप्पा सुरू होईल. वरून जसे आदेश मिळतील त्यानुसार.